नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी निलेश निले। तुम्हाला माहित आहे मी बऱ्याच दिवसांपासून साधारण 2 महिन्यापासून प्रेम कवितांचं पुष्प सादर करते। म्हणजे मी सांगितलं होतं की छान एक मी असा पुष्पगुच्छ तयार करते आणि त्याच्यामध्ये एक एक प्रेम कविता ह्या पुष्परूपी टाकते। आणि आज बऱ्याच दिवसानंतर आज अशीच एक कळी खुलली, त्याचं फूल झालं आणि ते फूल मी पुष्पगुच्छात टाकते। पहा हे फूल कसं वाटतं। पण फूल होण्या अगोदर ही कळी होती ना, म्हणून शीर्षक पण मी तेच ठेवलंय माझ्या कवितेचं, ज्याचं शीर्षक आहे एक कळी। सादर आहे माझी स्वरचित कविता एक कळी। एक कळी नुकतेच उमलली, एक कळी नुकतेच उमलली, अन तू नजरेस पडता खुदकन हसली। एक कळी नुकतेच उमलली अन तू नजरेस पडता खुदकन हसली। हसली फसली अन हलके हलके बहरू लागली। हसली फसली अन हलके हलके बहरू लागली। हसे तो फसे म्हणतात ना, तसंच असावं काहीतरी। अन त्याच्या प्रीतीचा गर्द रंगात नाहू लागली। अन त्याच्या प्रीतीच्या गर्द रंगात नाहू लागली। फुलताना ती त्याच्याकडे खट्याळ पाही। फुलताना ती त्याच्याकडे खट्याळ पाही। अन मग गर्द लाली तिच्या मुख कमलावर येई। अन मग गर्द लाली तिच्या मुख कमलावर येई। अन सुखाची शिरशिरी मग अंगा अंगा तून जाई। अन सुखाची शिरशिरी मग अंगा अंगा तून जाई। असच फुलता फुलता कानात सांगायची। असच फुलता फुलता कानात सांगायची, आजकल पाव जमी पे नाही पडते है असं म्हणायची। असच फुलता फुलता कानात सांगायची, आणि आजकल पाव जमी पर नाही पडते मेरे असं सांगायची। आणि मग खट्याळपणे प्रीत फुलाला म्हणायची विचारायची। आणि मग खट्याळपणे प्रीत फुलाला म्हणायची विचारायची, बोलो देखा है तुमने मुझे उड़ते हुए असं विचारायची। अन मग खट्याळपणे प्रीत फुलाला म्हणायची, बोलो देखा है तुम्ही तुमने मुझे उड़ते हुए, बोलो देखा है तुमने मुझे उड़ते हुए असं विचारायची। पण काय झालं कोणास ठाऊक, फुलता फुलता एक दिवस कोमेजून गेली। पण काय झालं कोणास ठाऊक, फुलता फुलता एक दिवस कोमेजून गेली। अन खळखळून हसणं हुंदडणं पार विसरून गेली। अन खळखळून हसणं हुंदडणं पार विसरून गेली। मनी प्रीत सख्याची हृदयातच विरून गेली। अन प्रीत सख्याची हृदयातच विरून गेली। पण प्रीतीची ही कसली रीत न्यारी, पण प्रीतीची ही कसली रीत न्यारी, पूर्णत्वापेक्षा अपूर्णत्वाचीच मजा प्यारी। हो ना, पूर्णत्वापेक्षा अपूर्णत्वाचीच मजा प्यारी। धन्यवाद।